नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहूयात काही विशेष घडामोडी। कोल्हापूर हद्दवाढी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। 20 गावाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। महापालिका कुपोषित झाली, ते आमचा काय विकास करणार? 18 गावातील जनता तीव्र आंदोलन करेल, ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेऊनच हद्दवाढ झाली पाहिजे। प्राधिकरणातून गावांचा विकास करणार होतं, किती निधी दिला गेला असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आलाय। नगरांची अवस्था ना घरका ना घटका अशी झाली आहे। आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपनगरांचा विकास करत आहोत, कृती समितीचा प्रत्येक गोष्टीला विरोध होतो। पालकमंत्र्यांनी 18 गावातील जनभावनेशी खेळू नये। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुळकुळ पाणी योजनेवरून रक्तपात होईल असं वक्तव्य केलं होतं, मात्र आमची गावं हद्दवाढीत घेतल्यास रक्तपात नव्हे तर रक्ताच्या नद्या वाहतील असा इशाराही यावेळी देण्यात आला। सुप्लाम सुप्लाम असताना तुम्ही का हद्दवाढ करत आहात? पहिला तुमचा कोल्हापूरचा विकास करा आणि मग आम्हाला तुमच्या गावामध्ये शहरामध्ये घ्या। महिलांसाठी शहरामध्ये अजून मुतारींची व्यवस्था नाही आणि तुम्ही आमचा विकास करणार म्हणता। पहिला तुमचा सर्वांगीण विकास करा आणि मग आमच्या गावांना घ्या। नमस्कार, मी वडणगे सरपंच। आम्हाला मुळात ही हद्दवाढ नकोय एवढं समजून सांगण्याची गरजच काय प्रशासनाला आहे हे पहिला आम्हाला उत्तर द्या। शेतीशी पूरक आमचं वडणगे गाव, आम्ही वडणगे सक्षम आहोत ग्रामपंचायत आमची की आमच्या सुविधा आम्ही सगळ्या पुरवू शकतोय, मग आम्ही इथं काय यावं? पहिला तुम्ही कोल्हापूर जनतेला विचारा, ही गावं येऊ देत का? कोल्हापूर जनतेचा कुणाचाही सगळ्यांचा विरोध आहे, त्यामुळे आम्ही हद्दवाढ ही आम्हाला नकोच आहे। आमची गावं सुजला सरपंच सुमन गुरव, माझी अशी इच्छा आहे की आमची हद्दवाढ 100% व्हायलाच पाहिजे। आमचे कळंबा पूर्ण सहमत आहे, 100% हद्दवाढ झालीच पाहिजे।